राज्यभर मराठा समाजाने बंदाची हाक दिली होती. बारामतीत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. त्याचबरोबर शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या मालेगाव येथील गोविंद बाग घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या ठिय्या आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहभाग घेतला होता. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदची बारामती तालुक्यातील गावात 100% प्रतिसाद मिळाला होता. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती तर गावातील सर्व व्यवहार दिवसभर ठप्प होते. सकाळी 10 वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने तर बारामती नीरा महामार्गावर दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या ठिय्या आंदोलनात सर्व समाजातील व्यक्तींनी आपला सहभाग नोंदवला होता तर आरक्षणाची मागणी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. तसेच दिवसभर चाललेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी बारामती पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सतीश खंडाळेसह मी नीलम बणगर, बीजीपी टीव्ही मराठी, बारामती.